हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थाने ज्यांनी ही बंजारा काशी निर्माण केली ते आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांचाच वसा आणि वारसा ज्यांनी चालवला ते पूज्य रामराव बापू यांना देखील आदरांजली अर्पित करतो। आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी आशीर्वाद मागतो। आजच्या ओबीसी जागर यात्रेमध्ये मंचावर उपस्थित असलेले परमपूजनीय बाबूसिंग महाराज जी, परमपूजनीय जितेंद्र जी महाराज, कबीरदास जी महाराज, यशवंत जी महाराज आज आपल्याला संबोधित करण्याकरता आलेले, भागवत कराड साहेब केंद्रीय मंत्री, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया आहिर, ओबीसी मंत्री अतुल सावे जी, त्याचप्रमाणे खासदार रामदास जी तडस, अनिल जी बोंडे, उमेश जी चव्हाण, आमदार संजय जी कुटे, आशीष जी देशमुख ज्यांनी ही यात्रा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न केली ते आशीष जी देशमुख आणि संजय जी गाथे, त्याचप्रमाणे या ठिकाणी इथले लोकप्रिय आमदार राजेंद्रजी पाटणी, निलयजी नाईक, उपेंद्रजी कोठेकर, आकाशजी पुणकर, रणधीरजी सावरकर, वसंतजी खंडेलवाल, श्वेताताई महाले, संदीपजी धुर्वे, प्रतापदादा अडसड, नामदेवजी ससाणे, दादारावजी केचे, देवरावजी होळी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या ओबीसी विजय अँटी भटके विमुक्त अशा सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, भारतीय जनता पक्षाची ओबीसी जागर यात्रा सेवाग्रामला सुरू झाली आणि आज या यात्रेचा समारोप पोहरा देवी या बंजारा समाजाच्या काशीमध्ये या ठिकाणी होतोय आणि खऱ्या अर्थाने सातत्याने या यात्रेने ओबीसी समाजामध्ये जागर घडवण्याचं काम केलं। म्हणून मी आशीष देशमुख जी तुमचं, संजय गाथे जी तुमचं आणि संपूर्ण ओबीसी आघाडीचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे एक महान तीर्थक्षेत्र आहे आणि मी मुख्यमंत्री असतानापासून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात याच्या विकासाची सुरुवात केली। मध्यंतरी 2.5 वर्ष विकास बंद होता, पुन्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि विकास सुरू झाला आणि या ठिकाणी आमचे मंत्री संजय राठोड असतील, निलयभाऊ नाईक असतील किंवा आमचे पटणीजी असतील, या सगळ्यांच्या मेहनतीतून अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे काम होत आहे। खरं म्हणजे रामराव बापूंनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा विश्वास देखील या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो। आज खरं म्हणजे ओबीसी समाजाच्या संदर्भात आणि जसं सांगितलं जेव्हा आपण ओबीसी म्हणतो त्यावेळेस ओबीसी भटके विमुक्त व्हीजे एनटी एसबीसी हे सगळे ओबीसीच्या अंतर्गत या ठिकाणी आपण पकडतो आणि म्हणून हे सगळे जे समाज आहेत या समाजाच्या विकासाकरता यांच्या उत्थानाकरता या ठिकाणी जेव्हापासनं राज्य देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं तेव्हापासनं मोठ्या प्रमाणात या समाजावर फोकस सुरू झाला। आज खरं म्हणजे आपण पाहतोय ज्या प्रकारे मोदीजींनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची चिंता केली
त्यांच्यापर्यंत अधिकार पोचले पाहिजे, त्यांच्यापर्यंत सोयी पोचल्या पाहिजे, मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, पारंपरिक रोजगार करणाऱ्यांना त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय वाढवता आला पाहिजे, त्यांच्या व्यवसायाचं ब्रँडिंग झालं पाहिजे, अशा ज्या विविध योजना आज मोदीजींच्या कार्यकाळात सुरू झाल्या, खरं म्हणजे मला असं वाटतं ओबीसींची जेवढी चिंता मोदीजींनी केली यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केली नाही। आज आम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा विचार या ठिकाणी करतो, पण ओबीसीचं आरक्षण मिळालं कधी? मंडल आयोग जो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारने थांबवून ठेवला होता, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं व्हीपी सिंगांचं सरकार आलं त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं आणि समर्थनानं मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसीला आरक्षण मिळालं। या मंडल आयोगाला विरोध करणारे कोण होते? काँग्रेस पार्टीने सातत्याने विरोध केला, त्यांनी तो आयोग कसा त्या ठिकाणी मांडता येणार नाही हा प्रयत्न केला। खरं म्हणजे ज्या मंडल आयोगाने ओबीसी भटक्या विमुक्तांना या ठिकाणी आरक्षण दिलं, मी आज आठवण करून देऊ इच्छितो, सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या पक्षांनी देखील मंडल आयोगाचा विरोध केला होता आणि ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध केला होता। या सांगण्याचं कारण काय? ज्यावेळी एक नेता, एक गरीब चहावाला ओबीसी समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होतो आणि मोदीजीच्या रूपानं तो गरिबांचा, भटक्यांचा, विमुक्तांचा, ओबीसीचा विचार करतो, त्यांच्याकरता योजना आणतो, त्यावेळी त्यांच्या विरुद्ध षडयंत्र करून या देशातल्या कणखराशा ओबीसी नेतृत्वाला कसं संपवलं पाहिजे याकरता देशातले 25 पक्ष एकत्रित येतात, पण त्यांना ओबीसीची ताकद माहिती नाही। अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, आणि म्हणून हा सगळा ओबीसी समाज हा मोदीजींच्या पाठीशी उभा आहे। आमचे भटके, विमुक्त हे ओबीसी आमच्या मोदीजींच्या पाठीशी उभे आहे। अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधींना देखील आता ओबीसींची आठवण यायला लागली, आतापर्यंत नव्हती, चांगली गोष्ट आहे त्यांना आठवण यायला लागली, आणि आता त्यांनी मोहब्बत की दुकान उघडली आहे, मोहब्बत की दुकान। आता मला तर एक समजत नाही, प्रेम दुकानात कधी मिळायला लागलं? अरे प्रेम मनात असावं लागतं जे मोदीजींच्या मनात आहे। तुम्ही दुकानात किती उष्ण प्रेम आणलं तरी तुमच्या दुकानातनं प्रेम घेण्याकरता कोणीही या ठिकाणी तयार नाही। तुमची मोहब्बत की दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण प्रेम हे मनात असावं लागतं राहुल गांधी, ते केवळ दुकानामध्ये कधीच प्रेम त्या ठिकाणी मिळत नाही। पण यांची मोहब्बत की दुकान कशी आहे हे काल नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत लक्षात आलं, ज्यावेळी काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकाच्या गचांड्या पकडून एकमेकाला ठोकाठोकी करून एकमेकाचे कपडे फाडले, त्यावेळी लक्षात आलं राहुल गांधीची प्रेमाची दुकान ही विदर्भामध्ये नागपूरपर्यंत पोहोचलेली आहे आणि अशीच ही दुकान या ठिकाणी निश्चितपणे चालणार आहे। खरं म्हणजे आज आपण बघा, मोदीजींनी ज्या योजना सुरू केल्या, आज पीक विम्यासारखी योजना मोदीजींनी सुरू केली, पीक विम्याचे लाभार्थी कोण आहेत? 71% लाभार्थी एससी एसटी आणि ओबीसी आहेत। पीएम किसान, प्रत्येकाला 6,000 रुपये देणारी योजना, या योजनेमध्ये 80% लाभार्थी एससी एसटी आणि ओबीसी आहेत। प्रधानमंत्री आवास योजना, जवळजवळ 60% लाभार्थी याच घटकाचे आहेत। आणि मी पुन्हा सांगतो, ओबीसी म्हणतो तेव्हा भटके, विमुक्त, विजे, एनटीआर सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। विविध शिष्यवृत्ती, 58% मोदीजींची शिष्यवृत्ती याच समाजामध्ये जाते। मुद्रा योजनेचा लाभ मिळालेले जे 24 कोटी लोक या देशामध्ये आहेत, त्यातलेही 51% लोक हे याच समाजाचे लोक आहेत। म्हणजे मोदीजी केवळ भाषण करत नाहीत, तर खऱ्या अर्थानं त्यांच्या योजनांचा लाभ हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना, एससी आणि एसटीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतोय। आताच या ठिकाणी सांगितलं, खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या गोष्टी तुम्ही करता,
तुम्ही सांगता कि जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आजपर्यंत काँग्रेस ने केलाय का? आज बघा पहिल्यांदा देशामध्ये देशाच्या सरकार मधले 60% मंत्री SC ST आणि OBC आहेत, हे या देशामध्ये कधीच घडलं नव्हतं। तुम्ही भागीदारीची भाषण केली पण खरी ओबीसीला VJNT ला भागीदारी जर कोणी दिली असेल तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी दिली। ST ला भागीदारी दिली असेल तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी दिली। आणि आज हे ओबीसीचं बोलणं करतात। बंधू भगिनींनो, या देशामध्ये काँग्रेस पक्षाने आजपर्यंत 250 मुख्यमंत्री दिले, त्या 250 मुख्यमंत्र्यांमध्ये केवळ 17% मुख्यमंत्री हे ओबीसी समाजाचे, आणि भाजपने 68 मुख्यमंत्री दिले, त्यापैकी 31% काँग्रेसच्या दुप्पट मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजाचे दिले। त्यामुळे ओबीसी करता नुसतं भाषण करून या ठिकाणी अधिकारिता मिळत नाही, तर खऱ्या अर्थानं तुमच्या कृतीत काय आहे आणि आज तुमचा प्रयत्न काय आहे? आज तुमचा सातत्याने प्रयत्न आहे। अरे आमच्या प्रधानमंत्र्यांची कुठली जात आम्ही सांगत नाही, सांगण्याचं कारण नाही। प्रधानमंत्री सगळ्या जातीचे, समाजाचे, धर्माचे आहेत, पण त्याचवेळी एक ओबीसी व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला हे काँग्रेसच्या पोटात रोज दुखताय। आणि म्हणून कधी त्याला नीच म्हटलं जातं, कधी त्याला मौत का सौदागर म्हटलं जातं, अशा प्रकारे हिणवण्याचं काम हे या ठिकाणी करतायत। पण लक्षात ठेवा, या भारताला एक मजबूत राष्ट्र म्हणून ज्या व्यक्तींनी बनवलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे। आज देशात जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत झाला याचं कारण नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे। आणि येत्या काळामध्ये जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे, याचंही कारण नरेंद्र मोदीजी आहेत। आणि जेव्हा अर्थव्यवस्था मोठी होते, अर्थव्यवस्था मोठी झाल्यानंतर त्यातनं संधी निर्माण होतात, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगार तयार होतो, अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, अर्थव्यवस्था मोठी होते गरिबाला घर मिळतं, गॅस मिळतो, इलेक्ट्रिसिटी मिळते, पाणी मिळतं, अर्थव्यवस्था मोठी होते, देशामध्ये रस्ते पूल या ठिकाणी तयार होतात, पाटबंधारेच्या योजना तयार होतात। हे सगळं करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आहे। आता हे लोक सांगतात ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भात, खरं म्हणजे ओबीसीच्या संदर्भात अशा प्रकारे सर्वे करण्याकरता आमच्या सरकारने कधीच नाही म्हटलं नाही, कधीच नाही म्हटलं नाही। परंतु त्याचवेळी एक सवाल माझा आहे की 1931 नंतर या देशामध्ये कधीच या ठिकाणी जातीय जनगणना का झाली नाही? कधीच झाली नाही। SC ST वगळता कधीच जनगणना झाली नाही। 7 मे 2011 रोजी तेव्हाचे काँग्रेसचे गृहमंत्री P Chidambaram यांनी सांगितले, कुठे सांगितलंय? लोकसभेत सांगितलंय। आता हे उलटं बोलतात, त्यांनी लोकसभेत सांगितलंय SC ST वगळता कुठल्याच समाजाची आम्ही जातीय जनगणना करणार नाही। आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूजींच्या काळातच हे ठरलेलं आहे की कुठल्याही समाजाची जातीय जनगणना आम्ही करणार नाही, असं एकीकडे लोकसभेमध्ये मंत्री म्हणून सांगतात आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी म्हणतात जातीची जनगणना का होत नाही। 2011 मध्ये त्यावेळच्या सरकारसमोर हीच मागणी विरोधी पक्षांनी केली होती, त्यावेळी त्यांनी ती मागणी नाकारली। आणि ती नाकारल्यानंतर जेव्हा प्रेशर आलं त्यावेळेस त्यांनी डेटा गोळा करण्याकरता सांगितला आणि अशा प्रकारचा जातीय समाजाचा डेटा तयार केला। या ठिकाणी आमचे हंसराज भैया अहिर आहेत, त्यांच्या ओबीसी आयोगाला त्याची कल्पना आहे। खरं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, एकूण महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी जेवढ्या जाती आहेत त्याच्या कैक पट जास्त त्याच्यामध्ये जाती निघाल्या। केंद्राच्या यादीमध्ये 2489 जाती या ओबीसीमध्ये आहेत, पण ही जी यांनी जातीय जनगणना केली त्यात किती जाती निघाल्या माहिती आहे? 46 लाख। आता 46 लाख जाती तरी आहेत का? 46 लाख जाती त्यामध्ये आल्या।
आणि महाराष्ट्रामध्ये 494च्या ऐवजी 4 लाख जाती त्या ठिकाणी त्यांच्या जनगणनेमध्ये त्या ठिकाणी आल्या आणि म्हणून मग त्या वेळच्या काँग्रेसच्या सरकारनी हा निर्णय केला की जातीय जनगणनेचे आकडे हे घोषित करायचे नाहीत, तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी घोषित केलेले नाहीत। आणि म्हणून आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, जातीगत सर्व्हे करायला आमचा नकार नाही आहे, पण त्याच वेळी जाती जातींना समोर उभं करायचं, जाती जातींमध्ये भांडणं लावायची अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आम्ही करणार नाही। आज आपण पाहतोय बिहारमध्ये जात जनगणना झाली नाही, त्यांनी सर्व्हे केला, पण सर्व्हे केल्याबरोबर कुर्मी म्हणतात आमची संख्या कमी दाखवली, कोयरी म्हणतात आमची कमी दाखवली, मल्ला म्हणतात आमची संख्या कमी दाखवली, एक प्रकारे जे छोटे ओबीसीतले घटक आहेत ते सगळे आता त्या ठिकाणी आंदोलनाला उभे आहेत आणि ते म्हणतात हा बोगस सर्व्हे या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे करायचा असेल तर तो नीट योग्य प्रकारे केला पाहिजे, या ठिकाणी समाजाला न्याय देण्याकरता केला पाहिजे, अशा प्रकारचा सर्वे समाजाच्या भल्याकरता केला पाहिजे, पण केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याकरता या ठिकाणी जर त्याचा उपयोग होणार असेल तर बंधू भगिनींनो या देशातल्या ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी कोणी करू नये हे आमचं आव्हान आहे। आणि म्हणून आम्ही सभागृहात देखील स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारचा सर्व्हे करून प्रत्येक जातीची परिस्थिती काय आहे ते बघायला आमची बिलकुल ना नाही आहे, पण त्याची मेथोडॉलॉजी मात्र अशी असली पाहिजे की ज्यातनं जाती जातीमध्ये कुठेही त्या ठिकाणी भांडणं लागणार नाहीत अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे। आज जिसकी जितनी आबादी उसकी उतनी भागीदारी म्हणणाऱ्या काँग्रेसला माझा सवाल आहे, तुमच्याकडे तर भागीदारीचा विषयच नाही आहे, एकाच घरातले सगळे पंतप्रधान। माझा काँग्रेसला सवाल आहे, काँग्रेसने घोषित करावं की आम्ही या देशामध्ये ओबीसी पंतप्रधान करणार आहोत, करू शकतं का काँग्रेस? काँग्रेस करू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी निवडणूक आल्यानंतर अशा प्रकारे केवळ खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं आणि मोदीजींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कागाळ्या करायच्या हे आता काँग्रेसने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बंद केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिकरित्या ओबीसी भटक्या विमुक्तांची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टीचा जो डीएनए आहे हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आहे। भारतीय जनता पार्टीची लीडरशिप जर आपण बघितली ती आमची ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची आहे, आणि आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या भरोशावर देशामध्ये निवडून येते ते मतदार देखील मोठ्या प्रमाणात आज ओबीसी व्हीजेएनटीचे मतदार आहेत, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा नैसर्गिक मित्र आहे। आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे असतील की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक मोठी चळवळ चालवली, आज ही सगळी चळवळ आज खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाला संघटित करणारी चळवळ या ठिकाणी ठरलेली आहे, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आज आपण पाहतो ज्या प्रकारे राज्याच्या या आपल्या सगळ्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी करता काम करणं हे आपल्या सरकारने सुरू केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो या राज्यामध्ये इतके वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं तेव्हाचं सरकार होतं त्यांनी कधीही ओबीसी करता मंत्रालय तयार केलं नाही। मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी आणि व्हीजेएनटीचं वेगळं मंत्रालय हे मी स्वतः या ठिकाणी तयार केलं आणि त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी हा आपण उपलब्ध करून दिला आणि आज ज्या योजना चाललेल्या आहेत त्या आपल्या सरकारच्या माध्यमातून चालले आहेत। आज ओबीसी करता आणि व्हीजेएनटी करता सरकारमध्ये 30 जीआर निघाले, या 30 जीआर मधले 26 जीआर हे मी मुख्यमंत्री असताना काढले आहेत, 4 जीआर शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना काढले आहेत। माझा सवाल आहे, आज वडेट्टीवारजी विचारत होते की या ठिकाणी ओबीसी हॉस्टेलचं काय झालं, माझा त्यांना सवाल आहे, 2.5 वर्ष ते मंत्री होते एक हॉस्टेल ते सुरू करू शकले नाही, पण या ठिकाणी आमचे संजय कुटे असतील, आमचे राम शिंदे असतील किंवा आता आमचे अतुल सावे असतील यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं ओबीसी व्हीजेएनटी करता हॉस्टेल हे आता सुरू होऊन राहिलेले आहेत। 36 हॉस्टेल आम्ही सुरू करतो, त्याकरता जागा देखील आम्ही बघितलेल्या आहेत, आणि याचसोबत
ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही, समजा हॉस्टेलच्या जागा संपल्या आणि तरी मुलांना हवं असेल तर त्या मुलांना स्वाधार सारखी योजना देऊन त्यांच्या राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च हा राज्य सरकारच्या वतीनं थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येईल। पण ओबीसी भटका विमुक्त कोणीही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण वंचित ठेवणार नाही। आज आपण पाहतोय की या ठिकाणी छात्रावास असेल, विदेशी शिष्यवृत्ती असेल, या ठिकाणी आयएएस आयपीएस किंवा आपल्या महाराष्ट्राच्या राज्य सेवेमध्ये एमपीएससी मध्ये शिकण्याकरता मुलांची व्यवस्था, त्यांचं ट्रेनिंग या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि महाज्योतीची स्थापना आमचे कुटे साहेब त्या ठिकाणी मंत्री असताना आपण केली। आज महाज्योतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम करतोय। मगाशी उल्लेख झाला आमच्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांकरता विशेष योजना आपण सुरू केली, मोदी आवास योजना। 10 लाख घरं पुढच्या 3 वर्षात, हे वर्ष आणि पुढचे 2 वर्ष, अशा 3 वर्षामध्ये 10 लाख घरं ओबीसी आणि व्हीजेएनटीच्या गरीब लोकांकरता बांधण्याचा निर्धार हा आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। आज आपण पाहू शकतो वेगवेगळे आपण जे या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ तयार केले त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुरो समाज असेल, वडार समाज असेल, त्या ठिकाणी रामोशी समाज असेल, आमचं माती कला बोर्डाच्या माध्यमातून आमचा कुंभार समाज असेल, प्रत्येक समाजाकरता त्या ठिकाणी आपण काम सुरू केलं। तांडा विकास योजना आणि तांडा विकास योजनेसोबत सेवालाल महाराज रस्ता पोहोच योजना, प्रत्येक तांड्यापर्यंत त्या ठिकाणी पक्का रस्ता बांधण्याची योजना ही आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केली। तांड्याचा विकास झाला पाहिजे, तांड्यापर्यंत त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयी पोहोचल्या पाहिजे, हे काम आज आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। आणि हे सगळं करत असताना आज आपण पाहतोय माननीय मोदीजींनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला। मगाशी हंसराज भैयांनी सांगितलं गोष्ट खरी आहे, हे आज ओबीसी बद्दल बोलतात, यांच्या काळामध्ये ओबीसी व्हीजेएनटी समाजातला मुलगा डॉक्टर बनू शकत नव्हता, कारण ते जे 27% आरक्षण हे केंद्रीय कोट्यामध्ये होतं ते आरक्षण एमबीबीएसला लागूच नव्हतं, 70 वर्ष आरक्षण लागू नव्हतं। पण माननीय मोदीजींनी सांगितलंय चालणार नाही, ओबीसीचा व्हीजेएनटीचा मुलगा हा देखील डॉक्टर झाला पाहिजे आणि मोदीजींनी 27% आरक्षण हे एमबीबीएस करता ओबीसी आणि व्हीजेएनटी करता लागू केलं आणि आज त्याच्यामुळे आमची मुलं डॉक्टर बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून बंधू भगिनींनो आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आमच्या ओबीसी समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहेत। आज खरं म्हणजे राज्यातल्या ओबीसी समाजाला मी सांगू इच्छितो, व्हीजेएनटी समाजाला मी सांगू इच्छितो, आज राज्यामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या होत आहेत, त्या मागण्या देखील स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत, त्या मागण्या देखील न्याय आहेत। पण आमचं सरकार एकाचं ओरबाडायचं आणि दुसऱ्याला द्यायचं असं करणार नाही। आमचं सरकार या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आणि व्हीजेएनटी यांच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही। ओबीसी आणि व्हीजेएनटी यांना संरक्षित करायचं काम हे आमचं सरकार करेल। मराठा समाजाची देखील मागणी आरक्षणाची आहे, मागणी योग्य आहे, मागच्या काळात आम्ही दिलं होतं ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचं सरकार हे ते थांबवू शकलं नाही। पण आम्हाला विश्वास आहे की हो मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याच प्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे। आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कंबर कसली आहे आणि निश्चितपणे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही। पण आमचं एकच विनंती सगळ्यांना आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे ठेवू नका,
वेगवेगळे समाज एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत, कुठेतरी समाजात समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे, एकमेकाच्या विरुद्ध गावगाड्यावर समाज एकमेकाच्या विरोधात उभे आहेत, अशा प्रकारची व्यवस्था ही कधीच येऊ देऊ नका। विशेषतः मला दिसत आहे काही राजकीय पक्ष त्यांचे जर गेल्या काही दिवसातले स्टेटमेंट आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल, यांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाहीये, यांना महाराष्ट्रामध्ये जाती जातीला लढवायचं आहे, हे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार आहेत, हे या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम पसरवणार आहेत, हे लोकांना खोटं सांगणार आहेत आणि समाजा समाजाला एकमेकाच्या समोर उभं ठेवणार आहेत। पण राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत अशी वेळ येऊ देणार नाही। कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो, मग तो मराठा समाज असो, ओबीसी असो, धनगर असो, आदिवासी असो, सगळ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्या सोडवण्याचं काम हे राज्य सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल आणि या महाराष्ट्रामध्ये गावगाळ्यावर सगळे समाज एकत्रितपणे नांदतायत हे चित्र पुन्हा आपल्याला उभं करायचं आहे। आणि विशेषतः माननीय मोदी साहेबांनी विश्वकर्मासारखी योजना उभी केली, आमच्या 12 बलुतेदारांना, आमच्या भटक्या विमुक्तांना, आमच्या छोटे छोटे काम करणाऱ्या या सगळ्या समाजांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना कुठल्याही तारणाशिवाय कर्ज द्यायचं, अशा प्रकारे गावातली अर्थव्यवस्था पुन्हा उभी करायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे। आणि म्हणून या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आमचा ओबीसी मायक्रो ओबीसी आपल्या पायावर उभं करण्याचं काम आणि त्याला 13,000 कोटी रुपये देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। मी बंधू भगिनींनो आपला जास्त वेळ घेणार नाही, गेले 4-4.5 तास आपण या ठिकाणी आहात, पण आपल्याला एवढं सांगतो हा ओबीसीचा जागर हा कोणाच्या विरोधात नाही आहे, हा ओबीसीचा जागर हा केवळ ओबीसी समाजापर्यंत त्यांच्या योजना पोचवायच्या, ओबीसींना जागृत करायचं, ओबीसींना त्या ठिकाणी त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे या करतायत। आणि निश्चितपणे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला या सगळ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपलं सरकार करेल। पटनीजी तुम्ही या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा मुद्दा मांडलाय, तो योग्य मुद्दा आहे, आमचा सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि म्हणून मागच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सांगितलं तात्काळ त्याचे पंचनामे करा आणि आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला ज्याच्या त्या ठिकाणी सोयाबीनवर येलो मोजॅक आल्यामुळे सोयाबीन पिवळं पडलंय त्याला मदत करण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। आज आमच्या शेतकऱ्याला केंद्राचे 6,000 रुपये तर राज्याचे 6,000 रुपये देण्याचं काम देखील आपलं सरकार या ठिकाणी करताय। आमच्या शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आणि यावेळी बघा 1 रुपयात पीक विमा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला। आज शेतकरी अडचणीत आल्याबरोबर या पीक विम्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय आणि म्हणून आपला आशीर्वाद आपला विश्वास असाच आमच्या पाठीशी आपण ठेवा ही आपल्याला विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी राहील आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना त्यांचा न्याय मिळवून देईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करत या ठिकाणी आशिष देशमुखजी संजय गातेजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय सेवालाल महाराज।